बांग्लादेशची पहिली शॉपिंग तुम्ही पाहू शकता. हा बांग्लादेशी कुठेतरी चाललाय सायकलने. नमस्कार मित्रांनो, सुप्रभात. आता सकाळच्या वाजल्यात तुम्ही पाहू शकता 5:56 झालेत आणि आम्ही आहोत आता शिवाजीनगर स्टेशनला. तर इथून आम्ही आता जाणार आहे, ॲक्च्युली ट्रेनने जाणार होतो, बट ट्रेनचा कसा विषय आहे तुम्हाला माहिती आहे, ट्रेनने जर जायचं असेल तर तुम्हाला प्रायर तिकीट काढायला लागते. तर आमच्याकडे आता तेवढा टाईम नाही आणि त्यासाठी आता आम्ही विचार केला की बसने जाऊ, बस ही ऑप्शन आहे आणि बस कंटिन्यूज आहेत. तर आता जस्ट आम्ही थांबलो आहे शिवाजीनगर स्टेशनला, आता इथून निघतो. तुम्हाला बसने जर जायचं असेल तर जायला लागणार मार्को स्ट्रीटला, आणि ट्रेनने जायचं असेल तुम्हाला बांगलादेशला तर तुम्हाला आधी कोलकाता स्टेशनवरून तुम्हाला तिकीट करायला लागते. मग नंतर तुम्हाला एक दिवस नंतर, म्हणजे तुम्हाला एक दिवस आधी बुकिंग करायला लागते त्यासाठी. तर तेवढं आम्हाला माहिती नव्हतं म्हणून आता आम्ही इमर्जन्सीसाठी आम्ही ट्रेननेच बसने चाललो आहे. तर आता निघतोय, आता आम्ही 6 वाजले. दादा काहीतरी गोष्ट विसरला, वेटिंग रूममध्ये तिकडे गेलाय. आणि इन शॉर्टमध्ये सांगायला गेलं तर यार, सकाळी आम्ही जसं बाहेर आलो आहे एवढी झुंबडा झाली टॅक्सीवाल्यांची. 150 रुपये इथून जवळच आहे, 2.6 किलोमीटरच आहे. तर उगाच जास्त देण्यापेक्षा आम्ही बोललो चला लय गज बोललो मुंबई सारखं. सो ऑलराईट मित्रांनो, आता तिकीट काढून झाली आहे ग्रीन लाईनची आणि लकीली आम्हाला लगेच भेटली. तुम्ही पाहू शकता ती अशी तिकीट आहे. तर आता घाईमध्ये आम्हाला बस भेटते आणि आता याच्यानंतर 7ची बस आहे, ती रात्री 11 वाजता पोचवते. त्यामुळे आम्ही लगेच याच्यामध्ये चाललो आहे. तुम्ही पाहू शकता ही आपली बस ग्रीन लाईनची आपल्या समोर आहे, हे आपले तिकीट. ही अशी तिकीट आहे ग्रीन लाईनची. आणि तुम्हाला एक सांगतो की ही जी बस आहे बॉर्डरपर्यंत जाणार आहे, तिथून आम्हाला नेक्स्ट बसने जायचं आहे. कारण की कसं झालं आहे की आम्ही घाईघाईमध्ये ही बस पकडली, ही गेली असती तर डायरेक्ट, मग नंतर ती 7ची जी इथून निघते 11 मग ती 11 इथून निघणार, ती रात्री 10:30 पोहोचवणार. तर ते आम्हाला अवॉइड करायचं होतं म्हणून आम्ही लगेच ह्याच्यामध्ये बसलो. तशी पण बघायला गेलं तर डायरेक्ट बस पण जाते जायची लाईनमध्ये. तर असं आहे, तर आम्हाला करन्सी एक्सचेंज करायची आहे, ते पण अपडेट मी तुम्हाला देतो. एकदम बॉर्डरला गेलं तर इमिग्रेशन वगैरे होणार सगळं, कारण की आता इथे भरपूर टाइम झाला थांबले बस. आणि इथे या बसमध्ये एक आहे की फॅसिलिटीज चार्जिंग वगैरे काही नाही आहे, त्यामुळे एक तो इश्यू होतो आहे. माझा फोन आला आहे 28% पॉवर बँक एकच आहे आणि दादाचा पण 13-12 डिग्रीवर आला आहे पर्सेंटवर. आता बघू कसं काय आहे ते. चार्जिंगचा पोर्ट भेटला असतं तर टेन्शन नसतं काय, बघू जो पण अपडेट आहे मी तुम्हाला करतो. तर मित्रांनो, आता नारळ पाणी प्यायला थांबलोय. घे दादा, त्या बुटांमध्ये आम्हाला नारळ पाणी नाही भेटलं तर आता आम्ही नारळ पाणी पितोय. आणि आता विषय असा आहे की आता लगेज घेऊन आम्हाला लाईनीमध्ये उभं राहायचं आहे. आता आम्ही पैसे काढतो आहे इथे, थोडे 10,000 आम्ही करन्सी एक्सचेंज करून घेतो. तर बघू कसं काय आता करायचं आहे. एक काम करतो, 5,000 काढतो, तुमच्याकडे पण 5,000 आहे ना, 10,000 करून घेऊ. काढायचं बघू आपण तिकडे. मस्त आहे आपलं नारळ पाणी आलं आहे, पिऊन घेऊ आणि तुम्हाला भेटतो. चला मित्रांनो, आता आम्ही बांगलादेशी कन्वर्ट करतोय 10,000 बांगलादेशीमध्ये. तर आपल्याला करन्सी रेट भेटतो तो 13,300 बरोबर, 13,300. ऑल राईट, आम्हाला ऑलमोस्ट 2 तास होत आले, लाईनमध्येच आहे, भरपूर मोठी लाईन आहे. तर आता इथे जास्त व्हिडिओग्राफी अलाउड नाही, मी तुम्हाला जे पण डॉक्युमेंटेशन वगैरे होईल त्यावेळेस भेटतो. चला लाईन दाखवतो एकदा हे बघा. सो ऑलराईट मित्रांनो, तुम्हाला इकडे येऊन हा फॉर्म भरायचा आहे फॉर इंडियन्स ओनली. दादा पण भरतोय, मी पण भरतोय. सो ऑलराईट, आता थांबलोय फालतूगिरी कमिशन साठी, सांगतो तुम्हाला नंतर.
कॉन्रेड मित्रांनो, आता आपण आलोय ढाकामध्ये. आपण ढाका नाही, सॉरी, आपण इथे बांगलादेशमध्ये ऑफिशियली आलोय. तर आता नारळ पाणी पितोय, तिकडे पण नारळ पाणी नाही चालू केलं, इथे पण नारळ पाणीच पितोय. जे पण अपडेट आहे पुढे देतो. ग्रीन लाईनची आमची बस आहे इकडे, तुम्ही पाहू शकता. आता जरा थांबलोय, जे पण अपडेट पुढे देतो. कारण काय खाल्लं नाही. कसे केमन आहे? सॉल राईट मित्रांनो, आता खूप हेक्टिक झाली आहे जर्नी आणि आपली बस आली आहे. तुम्ही पाहू शकता वॉल्वोची आहे. ढाका, बोरिसाल, कोलकाता थोडा वाचायला येतं मला. तर आता आली आहे, आता आपण जाऊया. भूक तर भरपूर लागली आहे. जे पण अपडेट आहे मी आतमध्ये देतो. ही बघा, ही अशी बस आहे. सो बांगलादेशची पहिली शॉपिंग. बांगलादेशी मध्ये लिहिलं आहे. ढाकाची बस आपली पाहू शकतात. सनरूफ पूर्ण आहे. सीट कुठली देऊ जाऊन पाहू शकतात. बस व्ह्यू काय माहितीये, काय देवत जाणे. आता कसा व्ह्यू असणार आहे. आता बसलोय, बस तर भारी वाटते. काय हे सगळं भरपूर बाहेरच आलं कच कर. आणि बसची शॉर्ट इन्फॉर्मेशन सांगायला गेलं, बस खूप चांगली आहे. तुम्ही पाहू शकता व्हॅन्स आहेत, म्हणजे लाईट दिले, लाईट चालू नाही. यायचा बियायचा जे पण आहे ठीक आहे, लाईट चालू नाहीत. चांगली बस आहे. काय बोलतो दादा, चांगली आहे ना? A1 चांगली आहे, फुल एकदम. पाहू शकतात हा, AC वगैरे चांगलं आहे. 700 टू ढाका फ्रॉम कोलकाता. 1100 मध्ये तुम्ही कोलकाता टू ढाका जाऊ शकतात. तर 4 टायमिंग होता, आता जास्त झालेत. नाही वाजून गेले, कारण की आपण इंडियन टाईम आहे. चला आता जे पण आम्ही अपडेट तुम्हाला पुढे देतो. आता भूक जाम लागली, हे आम्ही उचललंय, खाऊन घेऊ, भेटू. मित्रांनो, आता आपण थांबलोय इकडे सुसू ब्रेक साठी. ही आपली बस आणि इकडचे हा पेट्रोल पंप आहा. आणि इथे डिझेलचा रेट तुम्ही पाहू शकतात किती आहे, 109 रुपये. म्हणजे एवढं महाग आहे, म्हणजे आपल्यापेक्षा महाग आहे. ही आपली अशी बस तुम्ही पाहू शकतात. काय मस्त बस आहे, खूप कम्फर्टेबल आहे, मस्त झोपलेलो. आणि इथे सगळे असे उभे आहेत. आणि बघायला गेलं तर एवढं ब्युटिफुल, म्हणजे हा नजारा तुम्ही पहा फक्त. हे तुम्ही पाहू शकता इथे नजारा जो आहे, की म्हणजे बघा, ही आपली बस आणि हा नजारा इकडचा. तर सनसेट झालाय आणि हा नजारा बघा केवढा मस्त दिसतोय. तर बसबद्दल सांगायला गेलं तर बस आता रात्र झाली आहे आणि बस आहे. इंटेरियर वगैरे लाईट पाहू शकतात. तर असं काय आहे. आता वाजलेत 7, म्हणजे 6:30 झालेत, म्हणजे तिकडचे 7. अर्धा तास पुढे आतमध्ये आलोय. अजून इथे 2 तास आहे ढाका. आणि आता असा सीन आहे, ब्रेक साठी थांबली आहे बस. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो, हे बघा मेन्यू बघा इकडचा कसं आहे. इकडे इंग्लिशमध्ये काहीच नाही आणि कन्व्हर्सेशनचा इथे एवढा इश्यू होतोय, तुम्हाला काय सांगू. इथे लिटरली लोकांना इंग्लिश 0, काहीच येत नाही. आणि हिंदी तर सोडूनच द्या. आणि फक्त बांगला चालते. आणि आता असं झालंय की फक्त हातवारे करून आम्ही जेवण मागवलं आहे, कसं ना कसं करीत तरी करून. पण आता ठीक आहे, थोडं कन्व्हर्सेशनमध्ये इश्यू होतो आहे, तर आता आम्ही काय करू नाही शकत. पण ठीक आहे, हेच मजा असतं ट्रॅव्हलिंगचा, हाच एक पार्ट असतो. हातवारे करून त्यांना बोलायला लागतं आहे, एग असं 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 करून सगळं. ठीक आहे, मजा येते एक्सपिरियन्स. आता इथून 2 तास आहे, आमचं हॉटेल पण बुक झालं आहे. पण आता बांगलादेशचे वाटत आहे 8:30. अजून मी इंडियन टाईममध्ये गेलो नाही, कारण की माझ्याकडे सिमकार्ड नाही. आम्ही सिमकार्ड नाही घेतलं, सिमकार्डही घ्यायचं. तुम्ही पाहू शकता आता आपलं आलं आहे पराठा आहे आणि हे आमलेट. जे आम्हाला भाषा कळली तेच आम्ही मागवलं. आणि थोडा पराठा जाडा वाटतो आहे, बट ठीक आहे, आता खाऊया. आणि मी सांगतो टेस्ट कशी आहे ती. चव तर आहे, चटणी पाहिजे होती. वेजिटेबल कोणसा आहे, कोणसा? ग्रेव्ही आहे? नो ग्रेव्ही. ग्रेव्ही वाला हे क्या? ग्रेव्ही 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 नो ग्रेव्ही. दाल
बघा या असं होतं इथे लिटरली कठीण आहे बाबा कठीण आहे. तर हातवारे काय करून त्यांनी भाजी आणून दिली किनलेची वॉटर वर बघा बांगलादेशमध्ये बनलेलं आहे. भाजीची टेस्ट सांगतो एकदा कशी आहे. वाटते तर एकदम टेम्पटिंग. ग्रेव्ही पाहिजे होती अजून मजा आली असती. चांगली आहे. सो ऑलराईट मित्रांनो, आता वाजले आहे 11:30 आणि हालतवरून कळत असेल की काय हालत झाली आहे. आणि यार फ्रँकली बोलू तर बांगलादेशचा फर्स्ट इम्प्रेशनच खूप घाण राहिला. म्हणजे बांगलादेशची जी सुरुवातच होती ती आमची चांगली नाही झाली. आणि असं झालं आहे की आम्ही जी या हॉटेलवर रूम बुक केलेली तिकडे आम्ही ते बुकिंग .com त्यांना रिप्लाय नाही केला, त्यामुळे आमची ती बुक नाही झाली कन्फर्म. लिगली बघायला गेलं तर ठीक आहे, ते आम्हाला रिप्लाय करायचं असतं कारण की त्यांनी जे समजवलं. पण आता त्याच्यात एक दोन बिल्डिंग सोडून आमच्यात एक रूम भेटली आहे चांगली, तुम्ही पाहू शकता. 1600 रुपयाला पडली आहे. AC रूम आहे. आणि तुम्हाला काय सांगू, आता तर काही एनर्जी नाही राहिली आहे. थोडंफार खाल्लं त्यामुळे थोडी तर आहे. बट आता असं आहे बांगलादेशचा पहिलाच इम्प्रेशन एवढा घाण. आणि आमचं ज्या लोकेशनमध्ये हॉटेल आहे आणि काही ऑप्शन नाही इकडे बेंगालसारखं तरी ॲटलिस्ट कुठे दुसरीकडे एका आम्हाला टॅक्सी ड्रायव्हरने लकीली आम्हाला नेलं, बट इकडे असं काही नाही, कोण नाही भेटलं. इथे लोकांना भाषा कळत नाही. बट ठीक आहे, हाच एक पार्ट आहे ट्रॅव्हलिंगचा. आता एनर्जी काय राहिली नाही. आता असं आम्ही दादा आणि मी असा विचार करत होतो की भाई उद्याच इंडियाला निघून जाऊ असं फील होत आहे. कारण की म्हणजे इथे एवढं किचकिच, इथे एवढं आवाज. तुम्हाला मी उद्याच सगळं नेक्स्ट व्लॉगमध्येच दाखवेन की कसा आहे बांगलादेशचा अँड ऑल. पण आता आलं आहे ठीक आहे. आता आपण थोडं बोलतात ना ठीक आहे चालतं, पण हे एक्सपेक्ट केलं नव्हतं. कारण की आल्या आल्या पूर्ण त्या गोष्टीने पूर्ण एनर्जी खाल्ली आहे. आता जे पण अपडेट मी तुम्हाला पुढे देतो जे पण काय असेल ते. आणि हा व्लॉग मी इथे सेंड करतो. तर कसा वाटला तुम्हाला कोलकाता टू बांगलादेशचा बस व्लॉग? आय नो थोडा शॉर्ट अँड सिम्पल ठेवला आहे मी, पण आवडला असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका. आणि तुम्हाला तोंडाच्या हावभावावरूनच कळत असेल की कसं आम्ही आहे. थोडं आता करू आम्ही प्लॅनिंग करू. इथे वायफाय ही एवढं स्ट्रॉंग नाही, बट प्लॅनिंग आमचं होता बांगलादेशमध्ये 5 दिवस स्टे करायचं. बट मला नाही वाटत आम्ही 2 ते 3 दिवसांहून जास्त इथे स्टे करू शकतो. आय डोंट थिंक सो. जे पण आहे अपडेट मी तुम्हाला देतो. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, पीस. See you in my next video. Bye. हा एरिया फक्त पहा, पाहू शकतात गरिबांची क्रूज एरिया. आम्ही पण गरीबच आहोत. कॉडेला क्रूज.